आज आपण 10th मॅथ्स पार्ट 1 सेकंड चॅप्टर, तर त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.4 नंतरचा रिमेनिंग टॉपिक्स पाहूया. तर पहिला टॉपिक आहे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं की आपल्याला एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, त्याची व्हॅल्यू काढायची असेल, तर हा फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. तर या फॉर्म्युलाने आपण कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स फाइंड आउट करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, म्हणजे आपल्याकडे असेल एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2. तर यामध्ये ए ची व्हॅल्यू येईल 1, बी ची व्हॅल्यू येईल 3 आणि सी ची व्हॅल्यू येईल 2. तर या व्हॅल्यू टाकून आपण एक्स ची व्हॅल्यू काढू शकतो. समजलंय? त्यानंतर आता ते रूट्स असतील तर त्यांचं नेचर काय असेल? तर रूट्स वेगवेगळ्या टाईपचे असू शकतात. तर एक टाईप आहे रियल. रियल म्हणजे काय? की आपले 1, 2, 3 नंबर आहेत ते सगळे रियल्स आहेत. 1, 2, 3, ओके. आणि इक्वल म्हणजे सेम आहेत. फॉर एक्झाम्पल एखादं इक्वेशन असेल तर त्याचे दोन्ही रूट सेम असतात, 2, 2, तर त्याला काय म्हणतात? इक्वल रूट्स. तर हे रियल आणि इक्वल रूट्स कधी येतील? की जेव्हा तुम्ही बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू काढता आणि ती 0 येते, आणि त्यानंतर मग काय होईल की तुमचे जे इक्वल रूट्स आहेत ते इक्वल येतील आणि ते रियल्स येतील. कारण इथे अंडर रूट मध्ये 0 व्हॅल्यू येईल, त्याच्यामुळे प्लस आणि मायनस पण कॅन्सल होईल, तर त्याच्यामुळे दोन्हीचे व्हॅल्यू सेमच येतील. समजतंय? कारण प्लस 0 केला काय इथे आणि मायनस 0 केला काय, त्याची व्हॅल्यू सेमच येणार, राईट? समजते का? ही झाली पहिली केस की जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ही 0 येते, तर तेव्हा हे रूट्स कसे असतात, नेचर कसं असतं? रियल अँड इक्वल. कि ते एक इंटीजर असतील 1, 2, 3 च्या ह्याच्यामध्ये आणि इक्वल्स असतील, दोन्ही सेम असतील 1, 1, 2, 2, 3, 3 असे. तर हा झाला पहिला पार्ट. तर सेकंड केस मध्ये काय असेल? सपोज बी स्क्वेअर मायनस 4ac हे 0 पेक्षा मोठे आहेत, ग्रेटर दॅन 0, तर काय असेल त्या रूटचं नेचर काय असेल? तर ते रूट्स असतील रियल, म्हणजे त्या नंबरच्या फॉर्म मध्ये असतील, इंटीजर नंबरच्या, पण अनइक्वल असतील. अनइक्वल म्हणजे काय? की त्याच्यामध्ये 1 असेल प्लस 2, दुसरा असेल मायनस 2, किंवा 1 असेल 3, दुसरा असेल मायनस 2. तर अशा प्रकारे दोन रूट मिळतील याच्यामध्ये आपल्याला, रियल पण अनइक्वल, दोन वेगवेगळे. समजतंय? आणि तिसरा टाइप, जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac हे निगेटिव्ह मध्ये मिळतं, लेस देन 0 आहे इथे, तर जेव्हा ते निगेटिव्ह मध्ये असेल, सपोज फॉर एक्झाम्पल मायनस 1, मायनस 2, काही पण, तर त्याचे रूट्स असतात ते रियल नसतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे इमॅजिनरी, त्यामध्ये आय असतो 2i, मग ते आपल्याला आय ची पण व्हॅल्यू माहिती आहे, आय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ मायनस 1. अशा प्रकारे रियल नंबर नाही मिळत आपल्याला, फ्रॅक्शन मध्ये मिळतात. तर या झाल्या 3 केसेस. समजलं तुला? तर परत एकदा एक्सप्लेन करतो. जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac हा 0 असेल, तर आपल्याला रियल रूट मिळतात आणि इक्वल रूट मिळतात. जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac ह्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, 0 पेक्षा जास्त असते, तर तेव्हा पण आपल्याला दोन रूट मिळतात आणि ते अनइक्वल असतात, म्हणजे दोन वेगवेगळे मिळतात. आणि तिसरं, बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये असते, 0 पेक्षा कमी असते, तर तेव्हा आपल्याला नॉन रियल नंबर्स मिळतात. ओके, तर पाहूया इथे. इथे पहिलं इक्वेशन दिलंय त्यांनी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ऑफ इक्वेशन. तर डिस्क्रिमिनंट म्हणजे काय? आता नवीन शब्द आला, डिस्क्रिमिनंट म्हणजे काय?
आपण काय करतोय बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची व्हॅल्यू काढतोय. ओके, तर इथे त्यांनी ऍक्टिव्हिटी मध्ये ते सांगितलंय की त्यांनी दिले डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिली आहे 50. तर त्याच्यावरून नेचर ऑफ रूट्स काय असतील ते सांगायचंय. काय असतील नेचर ऑफ रूट्स 50 असेल तर? इथे वर पाहिलं होतं ना, वरच एकदा पाहून घ्यायचं काय आहे. ग्रेटर दॅन झिरो आहे म्हणजे काय येणार, कोणती केस येणार, पहिली दुसरी तिसरी? पहिली नाही येणार. इज इक्वल टू झिरो नाही म्हटलं, ग्रेटर दॅन झिरो आहे ना. 50 हा ग्रेटर पेक्षा झिरो पेक्षा ग्रेटर आहे का? कोणत्या केस मध्ये बसेल ते? 1 2 3 थर्ड मध्ये कसं बसेल? थर्ड मध्ये काय सांगितलंय सांग बरं. झिरो पेक्षा ग्रेटर. झिरो पेक्षा ग्रेटर आहे. आता कोणत्या केस मध्ये झिरो पेक्षा ग्रेटर असते बी स्क्वेअर मायनस फोर एच ची व्हॅल्यू? कोणत्या इफ नंतर दिसते तुला? हा केस कोणती? 1 2 3 अगं थर्ड इथे मायनस वन लिहिलंय मी. इथे मायनस वन हा झिरो पेक्षा कमी असतो. तिथे कमी झाल्या दाखवलं ना. हे दोन साइन्स म्हणजे काय, हे याच्यापेक्षा कमी असेल हे एका साईडची. हे सिन्नम आठवतो का तुला, ग्रेटर दॅन लेस दॅन यातला फरक कळतो का? हे म्हणजे इकडे वन असेल आणि इकडे टू असेल तर हे बरोबर आहे. समजते का? इकडे लेफ्ट साईडला कमी आहे आणि इकडे जास्त आहे. मग आता झिरो पेक्षा कमी कोणता आहे नंबर? निगेटिव्ह मध्ये आहे ना, मायनस वन मायनस टू. तर ही कंडिशन झाली का मग त्याची? मग सांग आता कोणती केस. फर्स्ट फर्स्ट मध्ये इक्वल टू झिरो सांगितले म्हणजे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची व्हॅल्यू झिरो असेल आणि याची पण व्हॅल्यू झिरो असेल. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये तर काय दिले त्यांनी, व्हॅल्यू 50 आहे. तर 50 कोणती आहे इथे? सेकंड कंडिशन. झिरो पेक्षा जास्त आहे त्याची व्हॅल्यू. दिसते का इथे हे सिम्बॉल ग्रेटर दॅन? मग ही केस अप्लाय होते त्याला, ना का पहिली का नाही दुसरी ना का तिसरी. समजते का? मग सांग आता कोणत्या टाईपचे त्यांचे रूट्स असतील सेकंड टाइप मध्ये असेल तर. नेचर ऑफ रूट विचारले खाली दिले त्यांनी. रियल अँड अनइक्वल. तर इथे लिहायचं कोणते येतील, रियल अँड अनइक्वल. आता सेकंडचं सांग, मायनस 30 आली त्याची व्हॅल्यू. कशाची? बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिस्क्रिमिनंट. सांग आता कोणत्या टाईपचे रूट्स असतील त्याचे, कोणत्या केस मध्ये येईल ते अगोदर सांग. थर्ड केस. थर्ड केस मध्ये मग कोणत्या टाईपचे रूट्स आहेत? नॉट रियल नंबर्स. नॉट रियल. ओके, नॉट रियल. थर्ड फर्स्ट. कोणत्या टाइपचे आहेत नेचर त्याच? रूट्स अँड रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल. समजतंय? ओके. आता फर्स्ट इक्वेशन, तर यामध्ये इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स मायनस सेवन इज इक्वल टू झिरो.
तर हे इक्वेशन या इक्वेशन बरोबर कंपेअर केल्यावर आपल्याला एबीसी चे व्हॅल्यू मिळतात. ए ची किती मिळाली आपल्याला? 1. बी ची 10. सी ची -7. आता याच्यावरून आपण डिस्क्रिमिनंट काढतोय. कोणता आहे डिस्क्रिमिनंट? बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून दिली. बी ची व्हॅल्यू आहे 10, त्याचा स्क्वेअर 4 एज इट इज. ए ची व्हॅल्यू 1, सी ची व्हॅल्यू मायनस 7. मग यांचं मल्टिप्लिकेशन केलं. 10 चा स्क्वेअर 100 आणि 7 4 चा 28 आणि हा मायनस आणि हा मायनस, ते झालं प्लस. इथे समजलं का? ओके. मग किती आले त्यांचे डिस्क्रिमिनंट? 128. आता सांगायचं नेचर काय असेल? 128. तीन टाइपचे नेचर पाहिले ना आपण. सेकंड. हा सांग ना कोणत्या टाइपचं असतं सेकंड मध्ये. रियल अँड अँड अनइक्वल जेव्हा पॉझिटिव्ह असेल तेव्हा. ओके. सेकंड, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट. हे ऑलरेडी त्यांनी सॉल्व करून दिलंय, आपण हे सॉल्व करूया. ओके. काय आहे इक्वेशन? एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस नाईन इज इक्वल टू झिरो. आता यातल्या एबीसी ची व्हॅल्यू सांग मला. A is equal to 1. B is equal to already 2 दिला त्यांनी. C सांग. -9. मग डिस्क्रिमिनंट कॅपिटल डी काढायचा आपल्याला. बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. तर बी ची व्हॅल्यू 2 आहे. 2 स्क्वेअर 4. हा सांगा इथे दोन ब्रॅकेट मध्ये काय काय येईल. 1 into -9. सांग मग मल्टिप्लिकेशन काय येईल त्यांचं? -9. आणि 4 आहे ना इथे. मग 36 तर ते -36 येतील, कारण 9 ला मायनस आहे. आणि मग मायनस मायनस काय होईल? मग सांग 4 + 36 किती झाले? 40. मग याचा टाइप काय येईल रूटचा? 40. रियल अँड अनइक्वल. समजतंय? ओके. इथे समजतं शिकवताना. एक्झाम मध्ये काय होतं मग? नेक्स्ट, कि त्या रूट्स मध्ये काही रिलेशन असतं, ते रिलेशन पाहूया. रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट. तर आपण पाहिलं की कोणतंही क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर या फॉर्म मध्ये असतं. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. आणि त्याचे दोन रूट येतात, अल्फा आणि बीटा. तर अल्फा असतं पॉझिटिव्ह आणि बीटा असतं निगेटिव्ह. इथे पहा, मायनस बी नंतर इथे प्लस आलाय आणि इथे मायनस बी नंतर मायनस आलाय. तर या प्रकारे दोन प्रकारचे रूट असतात. तर या दोघांचं ऍडिशन केली आहे, अल्फा आणि बीटाची. तर ऍडिशन केल्यावर काय होईल? हा प्लस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अंडर रूट मधला आणि हा मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी कॅन्सल होईल. आणि काय येईल? मायनस बी टू मायनस बी आणि 2a. ते मायनस साईन इथे घेतलं, 2 कॅन्सल केला आणि अल्फा आणि बीटा मधचं ऍडिशन किती आली? मायनस बी डिवायडेड बाय ए. हे समजलं का? हे लिहून घे रिलेशन, एवढं इक्वेशन फक्त लास्टची लाईन. लिहिली.
ओके नेक्स्ट आता आपण काय करतोय अल्फा आणि बीटाचं मल्टिप्लिकेशन करतोय सेकंड इक्वेशन मिळवण्यासाठी. आपल्याला माहिती आहे अल्फा म्हणजे काय असतं, मध्ये प्लस असतं त्या रूटच्या आणि इथे मायनस असतं. मग आपण मल्टिप्लिकेशन मध्ये दोघांचं डायरेक्टली आपण मल्टिप्लाय करू शकतो. न्युमरेटर न्युमरेटर मल्टिप्लाय केला इथे आणि डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर. तर डिनॉमिनेटर काय आहे, टू ए आणि टू ए, टू च टू इंटू टू काय झाला फोर आणि ए इंटू ए ए स्क्वेअर. समजलं का हे काय केलं मल्टिप्लिकेशन? मग त्यानंतर न्युमरेटरने पण याने आतमध्ये मल्टिप्लाय केलं प्रत्येकाला, तर मायनस बी इंटू मायनस बी तो मिळाला बी स्क्वेअर. समजतंय का, मायनस मायनस प्लस झाला आणि बी इंटू बी बी स्क्वेअर. त्यानंतर या बीने पण याला आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर ते झालं मायनस बी आणि मायनस मायनस प्लस झाला इथे प्लस बी इन स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. त्यानंतर या अंडर रूटने त्याच्या अंडर रूट मध्ये आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर आपल्याला माहितीये दोनदा अंडर रूट असेल तर ते बाहेर येतं, बरोबर की नाही? मग तिथे काय झालं, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी जो अंडर रूट मध्ये होता तो बाहेर निघाला, तो झाला बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आणि खाली टू ए स्क्वेअर आपण काढलेलं ऑलरेडी. मग यांचं सॉल्व्ह केलं बी स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर आणि मायनस बी स्क्वेअर काय झाला कॅन्सल झाला आणि ते मायनस मायनस प्लस झालं तर काय आलं इथे फोर ए सी अपॉन टू ए स्क्वेअर. नंतर फोर आणि फोर गेला, ए स्क्वेअर मधला एक ए गेला आणि हा ए गेला तर आपल्याला काय मिळालं सी अपॉन ए. तर अल्फा आणि बीटाचं मल्टिप्लिकेशन किती आलं सी अपॉन ए. समजतंय का? राईट डाऊन. ओके आता इथे एक ऍक्टिव्हिटी दिली आहे आपल्याला, एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिलंय टेन एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो. तर यामध्ये अल्फा प्लस बीटा ह्याची व्हॅल्यू काय येईल? काय आहे अल्फा प्लस बीटा? मायनस बी अपॉन ए. सांग मग इथे मायनस बी अपॉन ए करायचंय आपल्याला. किती किती झाले? वन प्लस मायनस 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 वन. टेन वन जा वन, टेन वन जा टेन. ओके तर याचं आन्सर किती मिळालं मायनस वन. समजलंय? आता अल्फा इंटू बीटा याचा काय फॉर्म्युला आहे? सी अपॉन ए. सांग मग. वन अपॉन टेन. वन अपॉन टेन टेन टेनच लिहिलं ते छोटा आलाय झिरो. समजलंय?
आता प्रैक्टिस सेट सॉल्व करूया. प्रैक्टिस सेट 2.5 त्यातलं फर्स्ट क्वेश्चन, गॅप्स फिल करायचे आणि कंप्लीट करायचे. ओके, तर इथे एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिलंय आणि त्याचा डिस्क्रिमिनेंट दिलाय. इथे आहे प्लस फाईव्ह आणि इथे आहे मायनस फाईव्ह. तर त्यांचे नेचर ऑफ रूट्स विचारलेत. सांगा आता रियल अँड अनइक्वल. रियल अँड अनइक्वल. मायनस फाईव्ह नॉट रियल. Not real numbers. Okay. समजले हे. नेक्स्ट, सम ऑफ रूट्स इज मायनस सेवन. सम ऑफ रूट्स म्हणजे कोणतं? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस सेवन. मग त्यांनी काय विचारले, क्वाड्रेटिक इक्वेशन काय असेल त्यांचं आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स पण दिले. प्रोडक्ट ऑफ रूट काय असत? म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय असतो? अल्फा इंटू बीटाचा सी अपॉन ए. सी अपॉन ए. तर त्याची व्हॅल्यू काय दिली आहे? फाईव्ह, म्हणजे त्याच्या खाली काहीच नाही, म्हणजे वन आहे. आणि अल्फा प्लस बीटा याचा काय फॉर्म्युला असतो? मायनस बी अपॉन, मायनस बी अपॉन ए. म्हणजे इथे काय आहे? मायनस सेवन आणि खाली काहीच नाही, म्हणजे वन आहे. आता याला आपण जेव्हा कम्पेअर करू तर तेव्हा आपल्याला कळेल की दोन्हीच्या खाली ए इथे वन आहे, ए इथे वन आहे, राईट. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये ए ची व्हॅल्यू वन आहे. म्हणजे काय असेल ते इक्वेशन इथे लिहितो मी, सपोज एक्स स्क्वेअर, तर त्याची ए ची व्हॅल्यू वन आहे. नंतर बी ची व्हॅल्यू किती असेल सांग आता ते इक्वेशन पाहून. बी ची व्हॅल्यू सेवन नाही, मायनस सेवन. दोन्हीकडे पण मायनस आहे ना, त्याच्यामुळे मायनस कॅन्सल होईल. इथे इथे बी मायनस सेवन आहे, म्हणजे बी काय आहे? बी ची व्हॅल्यू काढायची. इथे मायनस बी आणि मायनस सेव्हन आहे, दोन्हीचे मायनस मायनस गेले, म्हणजे बी इज इक्वल टू काय झालं? मायनस बी अपॉन ए. मायनस बी अपॉन एच आहे ना फॉर्म्युला, म्हणून लिहून घेतला ना तू. बघ ना इथे वर फॉर्म्युलासाठी फॉर्म्युला. तेच ना, मग आपण कम्पेअर पण करू शकतो ना फॉर्म्युला लेफ्ट साइड आणि राईट साइड. सपोज आपल्याला अल्फा प्लस बीटा दिले इथे सेवन, मायनस सेवन इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. तर हे आपण न्यूमरेटर न्यूमरेटर कम्पेअर करू शकतो, ते सेम आहे त्याच्यामुळेच इक्वल आलं ना इथे. आता ए आला वन आणि आता बी काय आलाय? मायनस बी इज इक्वल टू मायनस सेवन आलाय, म्हणजे बी ची व्हॅल्यू काय येणार? सेवन. समजते का? तेच केलंय इथे सेवन प्लस सेवन एक्स. आता सी ची व्हॅल्यू किती होती? फाईव्ह प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो. समजते? राईट डाऊन. आता थर्ड तुला करता येईल होमवर्क साठी. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा प्लस, हा तर दोन व्हॅल्यू काढायचे. त्याच्या फॉर्म्युला तुला माहिती आहे ऑलरेडी, लिहिलंय तू नोटबुक मध्ये. नेक्स्ट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आता डिस्क्रिमिनंट म्हणजे काय सांग?
प्रमिनेंट बन जाएगा ग्रेटर डिस्क्रिमिनेंट वैल्यू वाले माइनस बीस क्या गोल गोल फिर होते फॉर्म्युला है त्याच्यात कोणतं तो फॉर्म्युला तो बी स्क्वेअर मायनस फोर तेच विचारतोय मी डिस्क्रिमिनंट म्हणजे काय आहे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी तर त्याच्यामध्ये याच्या व्हॅल्यू टाकायच्यात आणि त्याची व्हॅल्यू काढायची हेच सांगितलं त्याने सेकंड क्वेश्चन मध्ये तर यातला कोणता सॉल्व्ह करून देऊ तुला थर्ड अरे बापरे स्क्वेअर रूट मध्ये आहे ते ओके ट्राय करूया सांग क्वेश्चन अंडर रूट टू एक्स स्क्वेअर अंडर रूट टू एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस फोर एक्स प्लस टू अंडर रूट टू इज इक्वल टू झिरो आता यामध्ये सांग ए बी सी चे व्हॅल्यू ए इज इक्वल टू रूट टू बी इज इक्वल टू फोर सी इक्वल टू 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 अंडर रूट टू उरलेलं सगळं असतं तर टू नाही समजलं आता आपल्याला काय काढायचं डिस्क्रिमिनंट त्याला आपण कॅपिटल डी म्हणतो त्याची व्हॅल्यू काय असते बी स्क्वेअर मायनस फोर ए सी सांग मग बी ची व्हॅल्यू काय आहे बी फोर स्क्वेअर मायनस फोर इंटू अंडर रूट टू इंटू टू अंडर रूट टू टू अंडर रूट टू सांग फोर चा स्क्वेअर सिक्सटीन मायनस फोर त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया काय येईल अंडर रूट टू इंटू टू इंटू अंडर रूट टू टू रूट टू एकत्र नाही आपण काय करणार त्यातला जो हा टू आहे तो अगोदर लिहिणार फोर इंटू टू रूट टू काय होणार त्याचे तर रूट निघून जाणार त्यांचं टू होणार फक्त समजतंय सिक्सटीन आता यांचं मल्टिप्लिकेशन सांग आता तिघांचं पण सिक्सटीन किती व्हॅल्यू व्हॅल्यू त्याची डी ची डिस्क्रिमिनंट आला झिरो एवढंच विचारले त्यांनी नेचर ऑफ रूट्स नाही विचारले तरी पण सांग आता नेचर ऑफ रूट्स काय येतील याचे रियल अँड इक्वल रियल अँड इक्वल करेक्ट राईट डाऊन
समजले? म्हणजे राहिलेले दोन आहेत ते करता येतील तुला? ओके होमवर्क साठी आहेत. थर्ड क्वेश्चन, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. येतील करता तिन्ही पण? ओके नेक्स्ट क्वेश्चन फोर्थ, फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. तर हे दोन रूट्स दिलेत आणि त्याच्यावरनं काय सांगितले, क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करा. उलट सांगितले आपल्याला काय करायचे, अगोदर क्वाड्रेटिक इक्वेशन द्यायचे आणि त्याचं रूट्स फाइंड आउट करायला हवायचे. पण आता इथे काय दिले, रूट्स दिलेत दोन्ही पण, अल्फा आणि बीटा, आणि त्याच्यावरून क्वाड्रेटिक इक्वेशन बनवायला लावले. तर यातलं एक मी सॉल्व्ह करून देतो. कोणतं सॉल्व्ह करून देऊ? पहिलं. ओके झिरो अँड फोर, तर त्याच्यावरून आपल्याला काय करायचं, इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं. तर इथे काय आहे, दोन रूट्स आहेत, एक अल्फा आहे झिरो आणि बीटा किती आहे फोर. तर आपल्याला ते अल्फा आणि बीटा मधलं रिलेशन माहिती आहे. काय आहे अल्फा प्लस बीटा, काय येतो मायनस बी अपॉन ए, आणि अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए. व्हेरी गुड. आता मी इथे अल्फा प्लस बीटा अगोदर फाइंड करतो इथे आणि त्याला नंतर कम्पेअर करतो. मायनस बी अपॉन ए बरोबर अल्फा प्लस बीटा. इथे काय आहे अल्फाची व्हॅल्यू, झिरो प्लस फोर, किती आली एडिशन फोर. डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे वन. नंतर अल्फा इंटू बीटा झिरो इंटू फोर किती आले, झिरो झिरो. मग याला कम्पेअर केलं की आपल्याला एबीसी चे व्हॅल्यू मिळतील. आता सांगायच्यावरून एबीसी चे व्हॅल्यू, किती आली याची, ए खालचा आहे अल्फा प्लस बीटा, बघ ना फोर कसा आला वन, बी फोर, फोर मायनस फोर, मायनस फोर, सी झिरो झिरो. माझ्यावरून इक्वेशन कसं फॉर्म करणार आपण, इथे एक्स स्क्वेअर ला ए असतो, वन आहे म्हणजे नाही लिहिण्याची गरज नाही काही. मायनस सांग, मायनस फोर एक्स प्लस झिरो, प्लस झिरो इज इक्वल टू झिरो. समजलं? राईट डाऊन. सो युनिट टेस्ट ला फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर काही डिफिकल्टी असेल तर सांग मला.
जीरो प्लस माइनस फोर है ना, हम्म, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू जीरो प्लस माइनस फोर। प्लस माइनस कशाला, ते काय आपण रूट नाही काढत, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी। समजलं? ओके, तर पुढचे करता येतील तीन याच्यावर ना? ओके, हा काय म्हटली, युनिट टेस्टला कोणते आहे सिलेबस पार्ट वन चा? पार्ट टू चा वन आणि टू आहे। वन चा पार्ट वन चा पण दोन असतो। दोन झालेत का स्कूल मध्ये चॅप्टर्स? नाही, सेकंड सुरू करणार। हा मग फर्स्टच असेल ना युनिटला? युनिट ना, युनिट टेस्ट केव्हा आहे तुझी? 24 ऑगस्ट ना, अजून किती दिवस आहेत त्याला? तीन चार आठवडे आहेत, तोपर्यंत आपण पुढचं कव्हर करून हे करूया। एकच महिना ना, आपला क्लास सुरू होऊन पण एकच महिना झाला ना, किती झाले? दोन महिने झाले। दोन आपले किती झाले? आपलं तर तिसरा चालू आहे ना। मॅथ्स टू तर तुला सोपं जातं ना, तुला विचारलं कोणती टेस्ट घ्यायची, पार्ट वन ची का पार्ट टू ची, तू म्हणते टू। राईट, कोणता अवघड वाटतो तुला, पार्ट वन पार्ट टू? बोल। दोन्ही पण? हॅलो, अवघड प्रश्न विचारला का? मी विचारतोय पार्ट वन ची रिव्हिजन घ्यायची का पार्ट टू ची रिव्हिजन घ्यायची लास्ट 10 मिनिट्स मध्ये, कारण होमवर्क तुला खूप दिला, जास्त दिला तर तू काहीच करत नाही। मागचे होमवर्क पण तुझे पेंडिंग आहेत प्रॉब्लेम सेटचे, केले का ते? यस नो? हा, पायथागोरसच्या लास्टचा जो होता प्रॉब्लेम सेट टू, मग कधी करणार? मग नंतर म्हणणार मला नाही समजलं, मग ते रिव्हिजन करत बसायचं त्याच, तेच करायचं का? तुझ्याकडून तू थोडेसे एफर्ट्स घेत जा ना, का टाइमच नाही मिळत अजून पण। जेवढं क्लास मध्ये होतं तेवढंच करते का? स्कूल सुरू झाला, असू दे ना, सॅटरडे संडे, सॅटरडे संडे आपण तर जास्त देत नाही ना। आता मी किती दिले तुला, जे तीन तीन हे आहेत त्यातले किती वेळ लागतो त्याला?
अर्धा तास भरपूर झाला, अर्धा पाऊण तास, तेवढा पण मिळत नाही का टाइम 2 दिवसामध्ये? फक्त असं मी शिकून काय होणार नाही, तू जोपर्यंत स्वतःहून करणार नाही ना, तोपर्यंत फक्त तुला क्लासमध्ये समजेल तो पॉइंट घेतला, त्याचं इक्वेशन सॉल्व्ह केलं की, आणि नंतर विचारलं की तू रिव्हिजन नाही केल्यामुळे तू विसरून जाणार नंतर 2-3 दिवसाने. सेम मी पाहिलंय 8th 9th ला, क्लासमध्ये तुला सांगता येतं, एक इक्वेशन सांगितलं, त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम घेतले, पण तू त्यानंतर प्रॅक्टिसच करत नाही, होमवर्क सांगितलं तसाच पेंडिंग राहतोय. आजचा करशील तो होमवर्क, उद्याच्या क्लास पर्यंत कम्प्लीट झाला पाहिजे तो. ओके, तर पार्ट 2 आपण पाहूया काय आहे त्याच्यामध्ये. सिमिलॅरिटी आणि हेच असेल पायथागोरस थेरम, राईट? काय डिफिकल्ट आहे त्याच्यामध्ये? ओके, पहिला चॅप्टर काय आहे? सिमिलॅरिटी, राईट?